विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वयं लर्निंग पॉइंटमध्ये हार्दिक स्वागत आहे. मुलांनो, आज आपल्याला भूगोलाचा पाठ घ्यायचा आहे. आज आपल्याला भूगोलाचा चौथा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे सागर तळ रचना, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला तर मग चौथ्या चॅप्टरचं नाव आहे सागर तळ रचना. ओके ना मुलांनो, आपल्याला पृथ्वीवर निरनिराळ्या प्रकारची भूरूपे पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ पर्वत, पठारे, मैदाने, दऱ्या वगैरे. पृथ्वीवरील जमिनीवर ही रूपे भूरूपे आढळतात हे आपण बघितलेलंच आहे. पृथ्वीचा काही भाग हा जमिनीने व्यापलेला आहे तर काही भाग हा समुद्रातील पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीचा काही भाग हा पाण्याने जरी व्यापला असला तरी त्याच्या तळाला सुद्धा जमीन ही आहेच. ह्या जमिनीवरती सुद्धा आपल्याला विविध प्रकारची भूरूपं आढळतात. याच भूरूपांचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. कोणकोणती भूरूपं आहेत बरं मग ती, तर चला आपण त्याचा काय करू, अभ्यास करूया. तर आपल्याला माहिती आहे की खंड आणि महासागर हे अनुक्रमे शिलावर आणि शिलावरण व जलावरण यांचेच भाग आहेत. हे आपण मागच्या पाठात बघितलेले आहेत की नाही. पृथ्वीचा अंतरंग ज्यावेळेला आपण शिकलो त्यावेळेला आपण ह्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत की शिलावरण आणि जलावरण यांच्याच भागांवर काय आहे, खंड आणि महासागर विसावलेले आहेत. ओके ना. आणि खंड आणि महासागर हे भूपट्टांवर विसावलेले आहेत, म्हणजे आपल्याला भूपट्टा पण माहिती आहेत आणि त्याच्यावरच हे विसावलेले आहेत. ओहोटीदरम्यान काय होतं बरं, तर महासागराच्या पाण्याची पातळी ही कमी होते आणि त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन ही काय होते, उघडी पडत चालते. ओके ना, तुम्ही बघितलंच असेल. आणि त्या उलट भरतीच्या वेळेला काय होतं, तर भरतीच्या दरम्यान पाणी जे आहे हे किनाऱ्यालगत येत असतं आणि आपल्याला असा सागर समुद्र जो आहे हा असा तुडुंब भरल्यासारखा वाटत असतो. त्यामुळे त्याने सर्व जमीन जी आहे ती पाण्याने व्यापलेली असते. शिवाय समुद्रातील खडकांवर आदळून जहाजांना अपघातसुद्धा होतात, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ओके ना. पण हे जेव्हा अपघात होत असतील त्यावेळेला त्याचे कारणसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय असतील बरं मग त्याची कारणं, तर पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन व पाणी यांनी व्यापलेला आहे. हे तुम्हाला माहितीच आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जमीन आणि पाणी ही समसमान आहे का, तर नाही. हो की नाही, कारण पाणी हा जो भाग आहे हा जास्त प्रमाणात पृथ्वीवर अवलंबून आहे. महासागराच्या तळाशी जमीन आहे आणि बघा ज्यावेळेला महासागर आहेत पण त्याच्या तळाला सुद्धा काय आहे, जमीन ही आहेच. पाणी समपातळीत राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीनसुद्धा कशी आहे, असमान आहे. म्हणजे ती सारखी आहे का, तर नाही. तर महासागराच्या तळाशी जी काही जमीन आहे ती जी आहे ती कशी आहे, असमान स्वरूपाची आहे. पाणी व जमिनीची पातळी ही कशी आहे, त्यामुळे असमान आहे. का बरं, कारण ज्या पद्धतीने जमीन असमान आहे त्यामुळे जमिनीची पातळी आणि पाण्याची पातळी ही सुद्धा कशी आहे, त्याच प्रमाणात असमान आहे. आता आपल्याला याचं भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे. काय आहे बरं मग ते, तर पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे हे आपल्याला माहितीच आहे. सुमारे 71% पृथ्वीचे पृष्ठ पाण्याने व्यापलेले आहे. बघा, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर 71% इतकं पाण्याचं प्रमाण आहे. आणि असं असलं तरीसुद्धा या पाण्याखाली ही जमीन आहे. हो की नाही, मात्र ती पाण्याप्रमाणे समपातळीत नाही. बघा, 71% जरी पाण्याने व्यापलेलं असलं तर त्याच्याखाली काय आहे, जमीन आहे. पण ती कशी आहे, असमान पातळीत आहे. हो की नाही. भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो. बघा, जे पृष्ठभागावर आपण बघितलं मग अशी पर्वत, पठारं, दऱ्या, हो की नाही, तसंच काय आहे, जमिनीच्या भूरूपं जे आहेत सागराच्या तळाशी त्याचेसुद्धा वेगवेगळं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि त्यालाच काय म्हणतात मग, जलमग्न भूरूपं असं त्यांना म्हटलं जातं. बघा, ही जी पृथ्वी आहे ती जी फिरताना दिसते आहे, जो ब्ल्यू भाग आहे हे म्हणजे काय आहे, तर हे संपूर्ण पाणी आहे. आणि जे काही खंड दिसतात आहे ते असे विसावलेले आपल्याला दिसतात आहे भूपट्टांवर. आलं लक्षात तुम्हाला? यावरून तुम्हाला असा अंदाज आला असेल की जमीन जी आहे ती कमी प्रमाणात आहे आणि त्या उलट 71% काय आहे, पाणी आहे. पण जरी तसं असलं तरी पाण्याच्या पृष्ठभागाशी जे आहे खाली तिथेसुद्धा काय आहे, जमीन ही आहेच. आता आपल्याला बघायची आहे महासागराची तळरचना. काय आहे बरं मग ती, तर जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखले जाते.
बघा, जी जमीन समुद्राच्या खाली गेलेली आहे किंवा महासागरांच्या खाली आहे तिला काय म्हटलेली आहे, त्या जमिनीच्या रचनेला काय म्हटलेलं आहे, सागराची तळरचना असं त्याला म्हटलेलं आहे. सागर तळरचना समुद्रसपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचार घेतली जाते. बघा, जी सागर तळरचना आहे ती कशाच्या आधारे लक्षात घेतली जाते, मग की त्याची खोली किती आहे किंवा ती समुद्रसपाटीपासून ती किती खोल आहे यावरती लक्षात घेतली जाते. महासागरांची सरासरी खोली ही सुमारे 3,700 मीटर आहे. बघा, किती मीटर आहे ती, तर 3,700 मीटरपर्यंत ती खोली आहे. महासागराचा तळ हा भूमीप्रमाणे उंच सखल आहे. जलमग्न भूरूपांनी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते. बघा, तुम्हाला आकृतीत दिसत असेल की तिथे वेगवेगळ्या प्रकारची भूरूपं आहे, जशी की भूपृष्ठावर आहे तशीच सागराच्या तळरचनेतसुद्धा ह्या वेगवेगळ्या भूरूपांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला आकृतीत दिसतच असेल कोणते कोणते भूरूपं आहेत, मग तर खंड आहेत, किनारा आहे, भूखंड मंच आहे, शिवाय खंडांत उतार आहे, सागरी मैदान आहे, सागरी बेट पण आहे, शिवाय मध्यवर्ती पर्वत रांगा पण आहे, हो की नाही, शिवाय सागरी डोह आहे, सागरी गर्तासुद्धा आहे आणि खंड पण आहे. हे सगळं काय आहे, समुद्रसपाटीपासून आपल्याला जे सागर तळरचनेचे हे काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे भूभाग आहे. या रचनांमध्ये आपल्याला काय दिसतं, तर सर्वसाधारण क्रम आपण त्याचा आता बघायचा आहे. समुद्र किनाऱ्यापासून जसजसे आपण आत जाऊ तसं तसं जलमग्न भूरचनेत बदल होत जातात. बघा, जसजसं आपण त्या समुद्राच्या किनाऱ्यापासून आतमध्ये जाऊ तसं तसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूरचना आपल्याला दिसणार आहे. आता आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे. सागर तळावरील विविध भूरूपे. सागर तळावरील विविध भूरूपे. ए, भूखंड मंच. बी, खंडांत उतार. सी, सागरी मैदान. डी, सागरी पर्वत आणि पठारे. ई, सागरी डोह आणि गर्ता. ए, मुलांनो, मला असं वाटतं की तुम्हाला आता हे समजलंच असेल. आता आपल्याला बघायचं आहे भूखंड मंच. काय आहे मग ते भूखंड मंच, तर किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेल्या जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच आहे. बघा, जो किनाऱ्यावर पण दिसतो आहे पण त्याचा जो समुद्रात बुडालेला जो भाग आहे याला काय म्हणतात, भूखंड मंच असे म्हटलं जातं. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे, यालाच समुद्र बुड जमीन असेही म्हणतात. याचा उतार कसा असतो, मंद असतो. बघा, हा सर्वात उथळ भाग आहे, हो की नाही, जो तुम्हाला आता दिसतो आहे चित्रात तो कसा आहे, उथळ आहे, आणि यालाच त्यामुळे काय म्हणतात, समुद्र बुड असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि त्याचा उतार कसा आहे, तर हा मंद स्वरूपाचा आहे. भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो, हो की नाही, तो सर्वत्र सारखा आहे का, मग तर नाही. काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद, तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद आहे. याची खोली साधारणतः समुद्रसपाटीपासून सुमारे 200 मीटरपर्यंत असते. बघा, जी भूखंड मंचाचा जो काही विस्तार आहे हा सर्वत्र सारखा नाही आहे, बरं का, तो काही ठिकाणी रुंद आहे तर काही ठिकाणी तो अरुंदसुद्धा झालेला आहे. आणि साधारण समुद्रसपाटीपासून त्याची उंची किती आहे, बरं, तर 200 मीटरपर्यंत त्याची उंची ही खोली ही साधारणतः असते. पुढे मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच हा खूप महत्त्वाचा भाग आहे. का बरं, कारण जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरच आढळतात. बघा, जे मासेमारी करणारे लोक असतात ते साधारणतः ह्या भूखंड मंचावरच आपलं क्षेत्र हे ठरवत असतात. भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. कसा आहे हा भाग, उथळ आहे, त्यामुळे सूर्याचे किरण कसे आहे, तळापर्यंत तिथे पोहोचत असतात. सूर्यकिरण तळापर्यंत तिथे पोहोचतात, तिथे शेवाळ प्लवंक यांची निर्मिती होते. बघा, जे माशांना लागणारं जे काही खाद्य आहे हे तिथे तयार होत असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे शेवाळंसुद्धा तिथे त्याची निर्मिती ही होत असते. हे माशांचं खाद्य आहे. खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंड मंचांवरून खनन करून मिळवता येतात. बघा, जर भूखंड मंचाचं खनन जर केलं तर तिथे आपल्याला काय काय मिळतं, बरं, मग तर खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादी आपल्याला तिथे मिळत असतात. इत्यादी विविध प्रकारची खनिजे आपल्याला तिथे मिळत असतात. उदाहरणार्थ मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. बघा, तुम्हाला तिथे दिसते आहे चित्रात, तिथे जे मुंबई हाय आहे हे मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे.
त्यामुळे तिथे काय मिळतं आपल्याला, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची तिथे निर्मिती होत असते हे आपल्याला आता माहीत झालेलं आहे. पुढे आहे खंडांत उतार. खंडांत उतार म्हणजे काय मग, तर भूखंड म्हणजेचा भाग संपल्यानंतर सागर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो. बघा भूखंड म्हणजेवर उतार कसा होता, मंद स्वरूपाचा होता, आणि आता जसं जसं आपण आता पुढे जाणार आहे सागर तळाकडे तसा त्याचा उतार कसा होत चालला आहे, तीव्र होत चालला आहे. यालाच काय म्हणतात, खंडांत उतार असं त्याला म्हणतात. त्या आकृतीत तुम्हाला दिसतच असेल खंडांत उतार, हो की नाही. समुद्रसपाटीपासून याची खोली सुमारे 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत असते. बघा समुद्रसपाटीपासून ती किती आहे मग, तर 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत ती असू शकते. काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक आढळते. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणपणे खंडांत उताराची अधसीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. बघा जे म्हणजे थोडक्यात काय, तर जे भूखंड मंच आहे त्याचा जो उतार असतो त्याच्यानंतर सलगच जर पुढे गेला आपण तर हा लगेच आपल्याला खंडांत उतार हा लक्षात येतो. पण याचा विस्तार कसा असतो, हा कमी असतो. त्यामुळे साधारणच आपल्याला काय जाणवतं की खंडांत उताराची जी अधसीमा आहे तीच याची सीमा मानली जाते, भूखंडांची सीमा म्हणून त्याला आपण बघतो. हे बघा इथे जे चित्र जे आहे ते काय आहे, सागरी प्रवाहाचं चित्र आहे. तिथे आपल्याला जी समुद्रसपाटी दिसते आहे म्हणजे आपण जे समोर दिसतं आपल्याला ती असते समुद्रसपाटी, आणि त्याच्यापेक्षा अजून खाली ही जी आहे दाखवण्यात आलेलं आहे ती समुद्राची खोली आपल्याला दाखवण्यात आलेली आहे, आणि त्याच्या खाली अजून काय आहे, जमीन ही असते. पुढे आपल्याला बघायचं आहे सागरी मैदान. सागरी मैदान म्हणजे काय मग, तर खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असतं. बघा जिथे खंडांत उतार संपतो तिथे हळूहळू आपल्याला मैदान दिसायला लागतं, त्यालाच काय म्हणायचं मग, सागरी मैदान असं म्हणायचं. सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपं आपल्याला तिथे आढळतात. मग जर तुम्हाला विचारलं की सागरी मैदानाचे कोणकोणते भूरूपं आहेत तर आपल्याला ते सांगता आले पाहिजेल. कोणते आहेत मग ते, तर सागरी मैदानावर लहान मोठे अशा आकाराचे जलमग्न उंचवटे म्हणजेच पर्वत, पठारे इत्यादी भूरूप आपल्याला तिथे आढळतात. ह्या चित्रात जे आपल्याला दिसलं आहे तो समुद्राचा पृष्ठभाग पण आपल्याला तिथे दिसतो आहे. शिवाय तिथे भूपृष्ठीय उतार तुम्हाला जाणवला का, तिथे दिसतो आहे बघा. त्याच्यानंतर तिथे टेकड्यासुद्धा आपल्याला दिसतात आहे, त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे बघा, अगाधीय टेकड्या. आणि त्याच्यानंतरच काय आहे पुढे, सागरी मैदानसुद्धा आपल्याला दिसतं आहे, आणि अजून त्याच्या खाली आपल्याला अजून एक द्रवरूप लाव्हा अशा प्रकारचा सुद्धा तिथे आपल्याला दिसत आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे सागरी पर्वतरांगा व पठारे. सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. बघा ज्या काही पर्वतरांगा आहे, जसे की भूपृष्ठावर आपल्याला पर्वतरांगा दिसतात, थोडक्यात हिमालयाची पर्वतरांग, अरवली पर्वत, हे जे आपल्याला माहिती आहे की नाही, हे जसे दिसतात आपल्याला तसं सागर तळावर सुद्धा काय आहे, पर्वतरांगा आहेत. पण त्या कशा स्वरूपाच्या आहेत, जलमग्न स्वरूपाच्या असल्यामुळे त्याला काय म्हणतात, जलमग्न पर्वत असं त्याला म्हटलं जातं. या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात. बघा ह्या सुद्धा किती अशा असतात, हजारो किलोमीटर लांब असू शकतात. जलमग्न पर्वतांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आल्यासारखे दिसतात. बघा काही ठिकाणी जर तुम्ही खोल समुद्रात जर गेले तर तुम्हाला असं काही जो पृष्ठभाग आहे हा वर आल्यासारखा दिसतो, तेच म्हणजे काय असतं, पर्वतरांगांचं शिखर असतं. त्यांना आपण काय म्हणतो मग, सागरी बेटंसुद्धा म्हणतो आपण त्याला, आणि म्हणून आपण त्याला त्या नावाने ओळखतो. उदाहरणार्थ आइसलँड, अटलांटिक महासागर किंवा अंदमान निकोबार बेटे, हा बंगालचा उपसागर, ह्या अशा प्रकारची बेटं आपल्याला माहिती आहे. काही सागर उंचवट्यांचे माथे हे कसे असतात, सपाट असतात, व काहींचे कसे असतात, विस्तृत असतात, त्यालाच काय म्हणतात मग, सागरी पठार असं सुद्धा म्हटलं जातं. उदाहरणार्थ हिंदी महासागरातलं छागोसचं पठार हे सुद्धा अशा प्रकारचं पठार आहे. बघा मग आपल्याला लक्षात आलं असेल की पर्वतरांगा म्हणजेच काय, जे काही खूप हजारो किलोमीटरपर्यंत लांब असतात पण त्यांचा जो काही भाग असतो तो काही प्रमाणात वरती आलेला असतो, त्यालाच आपण काय म्हणतो मग, सागरी बेटं असं सुद्धा म्हणतो. आणि जे बेटं जे वरती आलेले आहेत मग त्यांचे उंचवटे कसे आहेत, सपाट आहेत आणि विस्तृत आहेत, त्याला आपण काय म्हणतो, सागरी पठार असं आपण त्याला म्हणतो. आणि त्यांनी त्यांना उदाहरण पण सांगितलं आहे, छागोसचं जे पठार आहे ते अशा स्वरूपाचं एक पठार आहे. आता आपल्याला बघायचं आहे सागरी डोह व सागरी गर्ता. सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद व तीव्र उतारांची विवर सदृश्य अशी भूरूपे आढळतात.
बघा काही ठिकाणी आपल्याला असं जाणवतं का खूप अरुंद असं किंवा तीव्र उतार असलेले असे विवर दिसतात आपल्याला, हो की नाही, खोल खड्डा असं आपल्याला जाणवतं. तीच काय आहे, सागरी भूरूप आहे. त्यांना काय म्हणतात मग, सागरी डोह किंवा सागरी गर्ता असे म्हणतात. तुम्हाला चित्रात दिसतच असेल ही जी शेजारची जी आहे ती मरियाना गर्ता आहे आणि सागरी डोह हे तुम्हाला ह्या इकडच्या पलीकडच्या याच्यात दिसतच आहे. साधारणतः कमी खोली असलेली भूरूपे ही सागरी डोह असतात. बघा जर थोडासा त्याला कमी उतार असेल आणि ती थोडक्यात असतील तर त्यांची खोली जर कमी असेल तर त्याला काय म्हणतात, डोह असं म्हटलं जातं. पण जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भूरूपाला काय म्हणतात, सागरी गर्ता असं म्हणतात. समुद्रसपाटीपासून गर्तांची खोली हजारो मीटरपर्यंत खोल असते. बघा ज्या गर्ता आहेत त्या हजारो किलोमीटर ह्या काय असतात, खोल असू शकतात किंवा हजारो मीटरपर्यंत त्या काय असतात, खोल असतात. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची खोली 11,034 मीटर आहे. ही जी मरियाना गर्ता आहे तिची खोली किती आहे मग, 11,034 इतकी तिची खोली आहे. मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता हे सागरतळाचे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग आहेत आणि हे कसे आहेत, सर्वात सक्रिय असे भाग आहेत. ह्या भागात अनेक जागृत ज्वालामुखी असतात. हे प्रदेश अतिशय संवेदनशील आणि भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जातात. बघा हे ज्या काही गर्ता आहेत किंवा सागरी डोह आहे हे काय आहे, हे थोडंसं ज्वालामुखी तिथे असतात आणि ते ज्वालामुखी कसे असतात, जागृत स्वरूपाचे ज्वालामुखी तिथे असण्याची शक्यता असते. हे प्रदेश अतिशय संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्रे म्हणून सुद्धा ओळखले जातात. सागरतळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यांमुळे किनारी प्रदेशात सुनामी निर्मितीचा धोका संभवत असतो. बघा हे जेव्हा डोह आणि ह्या गर्ता ज्या आहेत इथे हे कशाचे केंद्रबिंदू आहेत मग, भूकंप आणि ज्वालामुखीचे केंद्रबिंदू आहेत. आणि त्यामुळेच काय होतं की जे आपण सुनामी ऐकतो की नाही ती सुनामी निर्मितीचा धोका यांमुळे आपल्याला संभवत असतो. पुढे आता आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे. हा व्हिडिओ आहे सुनामीचा. बघा कसं नुकसान होत आहे. जेव्हा सुनामी येते त्यावेळेला समुद्राचे पाणी आणि समुद्रातलं ते पूर्णपणे बाहेर येत असतं आणि त्याला असा ते विध्वंस कसा करत असतो त्याचं चित्र असतं. त्यावेळेला हा सुनामीचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे काय होतं की विजेचं पाणी पण होते आणि नुकसानही सुद्धा होत असते. कारण का तिथे पाणी कुठेही दिसत असतं आणि शहरात त्याचा विध्वंस जाणवत असतो. बघा कसं जहाजाच्या जहाजं त्याच्यामध्ये ओढली जातात आहे किंवा ते त्याच्यामध्ये वाहून जात आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की सुनामी किती भयानक आहे, हो की नाही. आता अजून आपल्याला एक पुढे जायचं आहे. हे पण एक तुम्हाला चित्र आहे की ज्या पद्धतीने सुनामी येते त्यावेळेला बघा पूर्ण जो तिथे जे गाव वसलेलं आहे त्याचं कसं नुकसान होतं हे आपल्याला याच्यावरून लक्षातच येत असेल. सगळ्या बाजूला पाणीच पाणी होतं, हो की नाही. थोड्याच कालावधीत खूप जास्त प्रमाणात नुकसान हे इथे होत असतं. आता आपल्याला बघायचं आहे. मला असं वाटतं ह्या चित्रांवरून तुमच्या असं लक्षात आलं असेल किंवा त्या व्हिडिओजवरून तुम्हाला त्याची गांभीर्य हे लक्षात आलं असेल की सुनामी ज्यावेळेला होते त्यावेळेला कशा प्रकारची वित्तहानी आणि जीवितहानी ही होत असते. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, सागरी संचयन. तर सागरी संचयनामध्ये काय होतं मग, तर सागराचा तळ हा जगातील त्या त्या ठिकाणी असलेला सखल भाग आहे, हो की नाही. सागराचा जो तळ आहे हा काय आहे, सखल भाग आहे आणि त्यामुळे या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचं संचयन होत असते आणि त्यामुळे त्याचे काय होतात खालीलप्रमाणे. आता आपल्याला त्याचं स्वरूप बघायचं आहे. काय आहे मग ते, तर पहिलं जे आहे ते लहान मोठ्या आकारांचे दगड गोटे, जाडी भरडी वाळू, मातीचे सूक्ष्मकण इत्यादी पदार्थ नद्या किंवा हिमनद्या इत्यादींमार्फत खंडांवरून वाहून आणले जातात व त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते.
अशा पदार्थांना काय म्हणतात? मग सागरी औषाद असं म्हणतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्रात सगळ्या ज्या नद्या आहे किंवा जे काही मोठ्या मोठ्या नद्या त्यांच्या उपनद्या यांचं सगळ्यांचं पाणी शेवटी कुठे जातं? तर समुद्रात जात असतं. पण ज्यावेळेला ह्या नद्या वाहून जातात त्यावेळेला त्या स्वतःबरोबर खूप सारा असा कचरा किंवा वेगवेगळ्या प्रकारे वाती, दगडगोटे, जाडे भरडी वाळू किंवा मातीचं सूक्ष्मघन हे ते आपल्या पाण्याबरोबर वाहून नेत असतात. पण ज्यावेळेला हे समुद्रात जेव्हा मिसळतात त्यावेळेला त्यातनं जे आलेले जे काही हे पदार्थ असतात हे काय होतात? हे भूखंड मंचावर विसावतात किंवा तिथेच ते पडून राहतात आणि त्यालाच त्यांनी काय नाव दिलेलं आहे? सागरी अवसाद असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. पुढे काय? तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लाव्हारस यांचे संचयनसुद्धा तिथे आढळते. बघा, आपण बघतो की समुद्रातसुद्धा ज्वालामुखी होत असतो, हो की नाही? आपण बघितलं की नाही, सुनामी हे त्याचंच एक उदाहरण आहे. राख व लाव्हारस यांचे संचयनसुद्धा इथे होत असते किंवा इथे आढळतं. खूप खोलवर विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचं कण मोठ्या प्रमाणात साचतात. बघा, कारण का की नद्या आपल्यासोबत गाळ पण वाहून नेतात, हो की नाही? आणि मग शेवटी तो गाळ कुठे साचतो? तर समुद्राच्या भूखंड मंचावर तो साचत असतो. यात सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेषसुद्धा मिसळले जातात. बघा, जे काही वाहून आणलेला त्यांनी जो कचरा असतो किंवा वनस्पती किंवा प्राणी हे सुद्धा काय होतात? हे किनाऱ्यावर येऊन ते विसावत असतात आणि हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते. मग ते मृदू चिखलाच्या स्वरूपात आपल्याला आढळते आणि तिथे बघा ते दिसतं आहे आपल्याला संचयन कशा पद्धतीचं झालेलं आहे. ते किनाऱ्यालगत कशा पद्धतीचं आपल्याला सगळे पडलेलं दिसतं आहे. त्याला त्यांनी काय नाव दिलेलं आहे? मग सागरी अवसाद असं नाव दिलेलं आहे. आणि ज्यावेळेला हे पाणी ओसरून जातं, बघा, मृदू चिखलाच्या स्वरूपात असतं आणि त्यामुळे सागरी प्राण्याच्या वनस्पतींच्या अवशेषांचे प्रमाण साधारणत 30% असतात आणि त्याच्यात जे काही वनस्पती किंवा प्राणी आहे यांचेसुद्धा प्रमाण तिथे किती आहे? तर 30% एवढं तिथे ते असतात. आणि ह्या मृदू चिखलास त्यांनी काय नाव दिलेलं आहे? मग सागरी निक्षेप असं नाव दिलेलं आहे. कारण का की तो ती जी चिखल असतो तो काय होतो? कालांतराने तो किनाऱ्यावर विसावत असतो आणि त्यालाच त्यांनी काय नाव दिलेलं आहे? सागरी निक्षेप असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. शिवाय काय होतं की काही मानवनिर्मित घटकांचं सुद्धा संचयन सागरात होत असतं. यांपैकी काय होतं की शहरातलं जे सांडपाणी आहे, घनकचरा आहे, किरणोत्सारी पदार्थ, टाकाऊ रसायनं, प्लास्टिक इत्यादी पदार्थांमुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. बघा, आपण टाकत असलेलं सांडपाणी किंवा कचरा, हो की नाही? शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे किरणोत्सारी पदार्थ, केमिकल्स, रसायने, हो की नाही? आणि शिवाय प्लास्टिक यांचं काय होतं? यामुळे काय होतं? सागरी जलाला काय होतं? प्रदूषण होतं आणि त्यामुळे त्या जे काही वनस्पती प्राणी आहेत तिथले त्यांनासुद्धा त्याचा धोका निर्माण होतो. हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे आणि यातून काय होतं? तर प्रदूषणकारी घटकांचं प्रमाण कमी असूनही त्यांचं उपद्रव मूल्य हे अधिक असतं. बघा, जरी ते तसं असलं तरीसुद्धा त्याचा परिणाम हा त्या वनस्पती आणि प्राण्यांवर होत असतो. महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागर तळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी अवसाद महत्त्वाचे ठरतात आणि याच्यावरून जे अवसाद पडलेले असतात बघा तिथे, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की याच्यात कोणकोणत्या प्रकारची खनिजे आहेत आणि त्यावरून आपल्याला सागर तळाची ही रचना ही समजू शकते. अवसादांच्या एकमेकावर साचणाऱ्या थरांचा व सागर जलाचा दाब यांमुळे या संचयनातून स्तरित खडकाची निर्मिती होते. बघा, हे सारखं सातत्याने तिथे साचून तिथे काय होतात की जे ते अवसाद असतात पडलेले त्यावर थर साचत चालतात आणि त्याच्यावर सागर जल जे आहे त्याचा दाब पडत चालतो आणि त्याच्यापासून कशाची निर्मिती होते? मग स्तरित खडकाची तिथे निर्मिती ही होत असते. बघा, तुम्हाला चित्रात लक्षात येत असतील की हे जे आहे हे स्तरित खडकाचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने तिथे तयार होत असेल. कारण का की ते अवसाद जे आहे ते तिथे कंटिन्यू साचून त्याच्यानंतर परत हा जो सागरामधलं जे पाणी आहे त्याचा दाब त्याच्यावर पडत चालतो आणि त्याच्यामुळे ह्या स्तरित खडकाची तिथे निर्मिती ही होत असते. आता आपल्याला काय बघायचं आहे तर हे लक्षात ठेवा. काय बरं ते? तर समुद्रसपाटी म्हणजे काय? मग तर कोणत्याही ठिकाणची उंची व खोली ही त्या भागातील समुद्रसपाटीपासून मोजली जाते. कशावरनं मोजली जाते? मग तर उंची आणि खोली कशावरनं मोजली जाते? तर समुद्राच्या सपाटीवरनं ती मोजली जात असते. समुद्रसपाटीपासूनची जास्तीत जास्त भरतीची पातळी व ओहोटीची असणारी पातळी यांच्यातील सरासरी काढून निश्चित केली जाते.
बघा भरतीच्या वेळेची त्याची पातळी आणि ओहोटीच्या दरम्यान असलेली त्याची सरासरी पातळी याच्यावरून आपल्याला समुद्रसपाटी ही काढता येते. या सरासरी काढलेल्या उंची शून्य मानून त्यापेक्षा अधिक उंच किंवा अधिक खोल उंचीचे ठिकाणे धनात्मक व ऋणात्मक मूल्यात सांगितले जातात. जसं की माउंट एव्हरेस्ट जो आहे त्याची उंची सांगताना 8848 मीटर कुठून समुद्रसपाटीपासून असं आपण म्हणतो की नाही, म्हणजे तो काय झाला प्लस झाला हो की नाही किंवा अधिक उंच झाला. तर मरियाना करता याची उंची किती सांगितली तर -11,034 मीटरपर्यंत ती खोल असते. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची शून्य मानलेली जाते आणि ती भारतातील सर्व ठिकाणांसाठी समुद्रसपाटीपासूनची उंची मानली जाते. बघा जे चेन्नईची समुद्रसपाटी आहे ती सगळ्यांसाठी आपण पूर्ण याच्यासाठी आपण ती ग्राह्य धरलेली आहे आणि तिथूनच आपण बाकीचा पण गोष्टी ठरवू शकतो किंवा ती उंची ही प्रमाण मानलेली गेलेली उंची आहे. चित्रात तुम्हाला दिसते आहे की माउंट एव्हरेस्टची उंची पण दाखवलेली आहे आणि जी गर्ता आहे मरियाना गर्ता तिची खोलीसुद्धा आपल्याला त्या चित्रावरून लक्षात येत असते. आणि बघा तिथे त्यांनी दिलेली आहे समुद्रसपाटी कशी बघायची आहे ते सुद्धा तुम्हाला चित्रावरून लक्षात नक्कीच येईल. हे जो आहे वरचा जो पृष्ठभाग आहे ती काय आहे समुद्रसपाटी आहे आणि त्याच्या खोलवर हे जे काय आहे ही वेगवेगळ्या प्रकारची जीवसृष्टी आहे किंवा त्या प्रकारे तिथे जीवसृष्टी ही विसावलेली आहे. आणि बघा तिथे किरण जे आहे सूर्याचे ते त्याच्यात जात असतात त्याच्यामुळे ते जे त्यांचा जे जीवसृष्टी आहे सगरतळाची यांचं ते पोषण आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांना त्याची मदत ही होत असते हे लक्षात ठेवा. आता काय लक्षात ठेवायचं आहे तर सागर आणि महासागर यांमध्ये जमिनीवरून येणाऱ्या अनेक बाबींचे संचलन होत असते. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय होतात की नद्या काय करतात आपल्यासोबत खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तू त्या वाहून नेतात आणि त्याचं संचयन हे होत असतं आणि हे संचयन नैसर्गिक निक्षेप व अवसाद या स्वरूपात असतं. तसेच मानव स्वतः देखील नको असलेल्या अनेक गोष्टी सागरात टाकून देतो त्यामुळे सागर तळ आणि सागराचे पाणी प्रदूषित होण्याचा धोका संभवतो. येथील सजीवसृष्टीचे हानिकारक आहे. जमिनीवर असणाऱ्या सजीवसृष्टीपेक्षा जास्त प्रजाती सागरात राहतात हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यामुळे आपण काय केलं पाहिजे आपण ह्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. आपण ह्या जो काही कचरा जो आहे त्याचं आपण नीट संवर्धन केलं पाहिजे जेणेकरून जी काही सागरामधली जी काही वनस्पती आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत यांना त्याचा धोका संभवणार नाही याची आपण काय केली पाहिजे काळजी घेतली पाहिजे किंवा आपण त्याची दक्षता ही घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण आता हा लेसन मला असं वाटतं तुम्हाला हा समजलाच असेल. बघा कशी छान छान तिथे मासे फिरतात आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची जीवसृष्टी ही तिथे आहे ही की सागरतळावर अवलंबून आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी काय करायचे आहे त्याची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. मला वाटतं मुलांनो तुम्हाला हा लेसन चांगल्या प्रकारे समजलाच असेल. तुम्ही एकदा परत तो लेसन नीट वाचणार आहे आणि त्याच्या खालचा जो स्वाध्याय आहे हा सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहे आणि जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर ती तुम्ही मला विचारणारसुद्धा आहे. चला तर मग थँक्यू ओके बाय बाय.